मुलांनो, पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे. ह्या आवरणालाच वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. त्यापुढेही सुमारे 400 किलोमीटरपर्यंत ते अतिशय विरळ स्वरूपात असते. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे संबोधले जाते. तर आता वातावरणीय दाब म्हणजे काय, तर तो कसा मोजला जातो ह्याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत. अशी कल्पना करा की एक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब पोकळ दंडगोल उभा केलेला आहे आणि त्यात हवा आहे. त्या हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल आहे. याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर. समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला एक ॲटमॉस्फिअर म्हणतात. जसजसे समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी कमी होतो. वातावरणीय दाब एम बार किंवा हेक्टो पास्कल या एककांमध्ये सांगितला जातो. वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूंनी असतो. हा दाब कसा तयार होतो? एखाद्या बंदिस्त पात्रात हवा असल्यास हवेचे रेणू यादृच्छिक गतीने पात्राच्या बाजूवर आदळतात. या आंतरक्रियेत पात्राच्या बाजूवर बल प्रयुक्त होते. बलामुळे दाब तयार होतो. आपणही वातावरणाचा दाब सतत डोक्यावरती बाळगत असतो, परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्येही हवा असते. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असते व त्यातील दाब वातावरणीय दाबा इतकाच असतो. त्यामुळे पाणी व वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही. वातावरणाचा दाब संतुलित होतो. पृथ्वीच्या वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासूनच्या उंचीप्रमाणे बदलतो. जसजसं आपण उंच उंच जाऊ त्या पद्धतीनं वातावरणाचा जो दाब आहे तर तो कमी कमी होत जातो. आपण गिर्यारोहण करताना आपल्याला तो अनुभव येतो.